हॅलो स्टुडंट, आज आपण अल्जेब्राचा सेकंड टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन हा स्टार्ट करणार आहे. त्याच्याआधी आपण इथे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा टॉपिक कम्प्लीट केला होता. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात इकडे लक्षात घ्या. सपोज ए एक्स प्लस बी इज इक्वल टू झिरो, किंवा मी एक नंबरच्या फॉर्ममध्ये घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सिम्पल पडेल. टू एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. आता ह्याच्यामध्ये व्हेरिएबल वन आहे, ओके, आणि त्या व्हेरिएबलचा इंडेक्स, ओके, इंडेक्स म्हणजे पॉवर, ठीक आहे. या व्हेरिएबलची बाय डिफॉल्ट किती वन आहे, तर जर पॉवर वन असेल तर त्याला लिनियर इक्वेशन म्हणायचं. कुठलं म्हणायचं? लिनियर इक्वेशन. आणि जर इथेच टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो, म्हणजे इथे जर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची पॉवर ही टू असेल, ओके, पॉवर ही टू असेल, व्हेरिएबल इथे वनच आहे, ठीक आहे, तर याला काय म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, टू एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो असेल तर लिनियर इक्वेशन, टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, म्हणजेच लक्षात ठेवा, जर एकची डिग्री ही टू असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं, वन असेल तर लिनियर इक्वेशन म्हणायचं, आणि थ्री असेल तर क्युबिक इक्वेशन म्हणायचं, ठीक आहे. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बघा इथे डेफिनेशन काय क्वाड्रॅटिक इक्वेशनची. द इक्वेशन कंटेन वन व्हेरिएबल, इक्वेशन मध्ये वनच व्हेरिएबल असतो, हे स्टँडर्ड फॉर्म आहे, ठीक आहे. आम्ही थोडंसं मोठा करून इथे लिहितो. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. ओके, ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल किती आहे? वन आहे, ठीक आहे. इक्वेशन कंटेन वन व्हेरिएबल अँड टू एक्स टू जे असणार आहे ते मॅक्झिमम इंडेक्स. ओके, म्हणजे व्हेरिएबलचा इंडेक्स किती असणार आहे इथे? टू. हा इंडेक्स, ठीक आहे, मॅक्झिमम किती पाहिजे? टू. तर अशा इक्वेशनला काय म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन. जनरल फॉर्म हा असा असेल, ठीक आहे. तर याच्यामध्ये ए बी सी हे कॉन्स्टंट असणार आहेत, ए बी सी आर कॉन्स्टंट. आणि लक्षात ठेवा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ए कधीही झिरो नसतो, ए इज नॉट इक्वल टू झिरो. जर ए झिरो झाला तर ही पूर्ण टर्म इथे झिरो होईल आणि इक्वेशन कशामध्ये जाईल? लिनियर मध्ये. त्याच्यामुळे ए हा झिरो नसतो. ओके, तर हा आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ठीक आहे. मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो इथे. सपोज टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स. बघा इथे व्हेरिएबल किती आहे? वन आहे. त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? टू आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणलं जाईल? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल, फक्त इथे ओळखायचं. मग ह्याच्यामधला ए कोण आहे? टू आहे ना. कम्पेअर करा, बी कोण आहे? फाईव्ह आहे. ओके, ए कोण आहे इथे? टू आहे. बी कोण आहे? फाईव्ह आहे. आणि सी कोण आहे? सिक्स आहे, ठीक आहे. तर इथे सेकंड, सपोज हेच इक्वेशन मी असं केलं, हे क्वाड्रॅटिक आहे. कारण क्वाड्रॅटिक नाही म्हणता येणार, कारण की लक्षात आहे इथं वाय इथं एक्स आहे, दोन व्हेरिएबल आलेत. लक्षात येत आहे, व्हेरिएबल सिंगल पाहिजे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याला क्वाड्रॅटिक म्हणता येईल का? नाही. मॅक्झिमम इंडेक्स किती येते? थ्री आहे. त्याच्यामुळे हेही क्वाड्रॅटिक नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखणं खूप सिंपल आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये वन व्हेरिएबल असतो आणि जो मॅक्झिमम इंडेक्स असतो तो काय असतो? टू असतो, ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. तर हे तुम्ही नोट करून घ्या, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक ची डेफिनेशन आणि जनरल फॉर्म, ठीक आहे. ओके, नेक्स्ट पार्ट आहे रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ठीक आहे. आता आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया. सपोज एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं, ठीक आहे. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मी फर्स्ट कन्सिडर केला रूट हा मायनस वन,
ओके आपण इथे रूट्स कसे फाइंड आउट करायचे 8 स्टँडर्ड मध्ये डिस्कस केलं होतं. आता हे इक्वेशन आपण इथे कंसीडर केलं होतं. ह्या इक्वेशन मध्ये एक च्या जागी मायनस वन पुट करा. मायनस वन चा स्क्वेअर प्लस टू इंटू मायनस वन प्लस वन. इथं वन येणार मायनस टू प्लस वन. इथे येणार झिरो. ओके जर ह्या रूट पुट करून आन्सर हे झिरो येत असेल. केअरफुली ऐका इथे. जर हे मायनस वन पुट करून या पी ऑफ एक्स चा आन्सर पी ऑफ एक्स चा आन्सर जर झिरो येत असेल तर एक्स इज इक्वल टू मायनस वन ला इज रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हणलं जाईल. ठीक आहे इथे लक्षात. ओके जर एक्सची व्हॅल्यू ही मायनस वन पुट केली आणि आन्सर जर झिरो जर आन्सर नॉन झिरो आलं तर त्याला रूट्स नाही म्हणता येणार. जर गिवन इक्वेशनचं आन्सर हे झिरो आलं तर त्याला काय म्हणलं जाईल. इट इज अ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट समजले असेल. रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. तर आपण इथे डायरेक्टली स्टार्ट करूया. आता इथे हे दोन कन्सेप्ट आपल्याला खूप इम्पॉर्टंट होत आहे. ठीक आहे प्रॅक्टिस सेट 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वेश्चन असा आहे राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. कुठलेही दोन क्वाड्रेटिक इक्वेशन लिहायचे. ठीक आहे तर फर्स्ट इक्वेशन लिहूया. हे फर्स्ट झालं. ठीक आहे आणि सेकंड वाय च्या फॉर्म मध्ये लिहूया. तुम्ही कुठलेही लिहा. ठीक आहे हे काय झालं याचं आन्सर झालं. क्वाड्रेटिक इक्वेशन सगळ्यांना कळालं. एकची पॉवर ही किती पाहिजे टू आणि व्हेरिएबल वनच पाहिजे. हा इथे एक्स असेल तर इथे एक्स इथं वाय असेल तर वाय. ओके हे काय झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. फर्स्ट क्वेश्चन आणि आन्सर नोट करून घ्या. पेज नंबर 34 वरती आहे तुमच्या बुकमध्ये. ओके हे नोट करून घ्या फर्स्ट क्वेश्चन आणि आन्सर. टोटल 6 क्वेश्चन आहे. आज आपण या लेक्चर मध्ये सगळे 6 क्वेश्चन कंप्लीट करूया. सेकंड बघा इथे सेकंड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. सेकंड क्वेश्चन डिसाइड which of the following are quadratic equation. quadratic equation kutle the apun ithe baghnar aahe. theek aahe tar first hai एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो. एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो. ओके हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का. येस डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके तर ह्याच्यामध्ये इकडे लक्ष द्या व्हेरिएबल वन आहे. ओके आणि मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एक्स इज टू आहे. ओके आणि व्हेरिएबल वन आहे. ओके देअरफॉर गिवन इक्वेशन इज क्वाड्रेटिक इक्वेशन. हे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. सेकंड विचारलं आपल्याला. सेकंड इथं दिलाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू फाईव्ह वाय मायनस टेन. हा स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करूया. काय येणार याचा स्टँडर्ड फॉर्मॅट. वाय स्क्वेअर मायनस फाईव्ह वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो. ओके मग ह्याच्यामध्ये
मॅक्झिमम इंडेक्स ऑफ वाय किती आहे, 2 आहे, ओके. आणि व्हेरिएबल फक्त एकच आहे वाय, त्याच्यामुळे हे पण काय क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे लिहायचं मॅक्झिमम इंडेक्स ऑफ वाय इज 2 अँड गिव्हन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, थर्ड बघा इथे ओके. आता हा वाय रिमूव्ह करण्यासाठी हे दोन लक्षात आले सगळ्यांच्या, बघितल्यानंतर समजतं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, ह्याला थोडं आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे, हा वाय रिमूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, दोन्ही साईडला वायने मल्टिप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे, वाय क्यूब येणार इथे, वाय अँड वाय हा डिवायडेड होणार 2y. ठीक आहे, हे स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं. आता ह्या इक्वेशन मध्ये चेक करा, वायचा मॅक्सिमम इंडेक्स किती, 3 आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशन नुसार वायचा मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे, 2 पाहिजे. ठीक आहे, तर इथे मॅक्सिमम इंडेक्स ऑफ वाय इज 3, therefore given equation is not quadratic equation. Given equation is not quadratic equation. Given equation hai quadratic equation nahi hai. Lakshat aalo, 1, 2, 3 he note karun gaya. ठीक आहे, 4 नंबरचं लक्ष द्या इकडे, हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही हे चेक करायचं. तर इथं हा एक्स रिमूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, एक्स न मल्टिप्लाय केलं पाहिजे. इथे एक्स स्क्वेअर बनेल, इथे एक्स एक्स कॅन्सल होईल, 1 येईल, आणि इथं -2x दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, आता हे जे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0, या इक्वेशन मध्ये मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एक्स किती आहे, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एक्स इज 2. एक्सचा इंडेक्स किती आहे, 2 आहे. ठीक आहे, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एक्स इज 2, देअरफोर गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, त्याच्यामुळे गिव्हन इक्वेशन काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आय होप की 5 नंबर आपण इथे लगेच कम्प्लीट करूया. 5 नंबर, एम प्लस 2 एम मायनस 5 इज इक्वल टू 0. आता इथे एम प्लस 2 आणि एम मायनस 5 इथं काय होणार, एम स्क्वेअर होईल, 5m 2m मायनस 10 इज इक्वल टू 0. एम स्क्वेअर मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. आता इथेही चेक करा, हे मल्टिप्लाय करून घेतलं. ठीक आहे, इथेही चेक करा की एम चा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एम इज 2. एम चा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 2 आहे. देअरफोर गिव्हन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्याच्यामुळे गिव्हन इक्वेशन काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. 6 नंबर, एम क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. आता हे 3m क्यूब लेफ्ट साईडला गेल्यावर काय होईल बघा, इथे एम क्यूब मायनस 3m क्यूब येणार, हे लेफ्ट साईडला गेल्यावर मायनस होणार, 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. आता इथे मायनस 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, मायनस 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0, आणि हे
हे जे इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये m चा इंडेक्स किती आहे? मॅक्झिमम इंडेक्स ऑफ m इज 3. m चा इंडेक्स किती आहे? 3 आहे. देअरफोर गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रेटिक. क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला समजलं असेल. फर्स्ट क्वेश्चन समजलं, फर्स्ट क्वेश्चन सॉरी सेकंड क्वेश्चन इथं कम्प्लीट झालाय. काय करायचं, गिव्हन इक्वेशन हे पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याचा इंडेक्स किती होतोय तो चेक करायचा. जर तो 2 आला तर क्वाड्रेटिक इक्वेशन, जर 3 आला तर नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, ह्या टाइप मध्ये हा आपण सेकंड, खूप सिंपल क्वेश्चन आहे. फर्स्ट एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.1 हा खूप सिंपल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच क्विकली या लेक्चर मध्ये होऊन जाईल. ठीक आहे, हे नोट करून घ्या. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देन राइट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी इन इच इक्वेशन. देन राइट द व्हॅल्यू ऑफ A, B, C for each equation. ओके, तर ह्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन जे दिले टू वाय इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे, हे इक्वेशन फर्स्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजेच काय केलं पाहिजे, वाय स्क्वेअर आणि 10 लेफ्ट साईडला घेतला पाहिजे. ठीक आहे, वाय स्क्वेअर जर लेफ्ट साईडला घेतला तर प्लस होईल, हे 2y. ओके, आणि हा 10 लेफ्ट साईडला घेतला तर मायनस 10 इज इक्वल टू 0. वाय स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन मध्ये लक्षात आहे, वाय स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशन मध्ये, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये झालं. ह्या इक्वेशन मध्ये ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 ह्याच्याशी कम्पेअर करा, तर ए किती मिळाला रे 1, बी किती मिळाला 2, आणि सी किती मिळाला मायनस 10. ए 1, बी 2 आणि सी मायनस 10 ह्या फॉर्म मध्ये आपण इथे कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, सेकंड आपण बघूया. इथे एक्स मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. ओके, आता हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 2x प्लस 3. आता हे इकडे गेल्यावर काय होईल बघा, हे मायनस 2x इकडे गेल्यानंतर, ठीक आहे, लेफ्ट साईडला हे मायनस 3, तर इथे काय होणार, एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, आणि हे इक्वेशन कम्पेअर केलं तर तुम्हाला ए चे व्हॅल्यू काय मिळाली 1, बी ची व्हॅल्यू मायनस 4 आणि सी ची व्हॅल्यू मायनस 2. ओके, आय होप की ह्या टाइप मध्ये तुम्हाला इथे करायचं. ठीक आहे, थर्ड इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 3 मायनस x. ओके, जर हे इक्वेशन आपल्याला इथे कन्वर्ट करायचं आहे तर काय केलं पाहिजे, फर्स्ट एक्स स्क्वेअर 5x, आता हे मायनस न मल्टिप्लाय केलं, मायनस आणि हे प्लस झालं. आता लेफ्ट साईडला घेऊया, हे एक्स इकडे घेतल्यावर मायनस एक्स होईल, हे 3 इकडे घेतल्यावर प्लस 3 होईल. ठीक आहे, तर इथं काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके,
तर हे जर कंपॅरिझन करा, ए इज इक्वल टू 1 आलं, बी इज इक्वल टू 4 आलं आणि सी इज इक्वल टू 3 आलं. ए 1, बी 4 आणि सी 3, ठीक आहे. ह्या टाईपमध्ये आपण इथे त्याचं इक्वेशन सॉल्व करू शकतो आणि त्याचं कंपॅरिझन करून ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, फोर्थ नंबरचं तुम्ही परत नोट करून घ्या, आधी लक्ष द्या फक्त. हे जर लक्ष द्या, 2 लेफ्ट साईडला गेलं तर मायनस 2 एम स्क्वेअर होणार आणि 9 लेफ्ट साईडला गेलं तर 0 होणार. ठीक आहे, आता इथे एम स्क्वेअर येणार, 3 मायनस 2 1 येणार, 9 इज इक्वल टू 0. पण आता इथे हे जी टर्म आहे का रे, एम रेस टू 1 ची नाही आहे. ठीक आहे, तर आपण ऍडजस्ट करू शकतो ना, एम स्क्वेअर प्लस 0 एम प्लस 9 इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन मध्ये लक्ष द्या, या इक्वेशन मध्ये ए किती आला 1, बी आला 0 आणि सी आला 9. ओके, ह्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही हे फाइंड आउट करू शकता 1 2 3 4 आणि तुम्हाला आन्सर हे मिळून जातील. ठीक आहे, एबीसी च्या व्हॅल्यू काय करायचे, फर्स्ट जे गिव्हन इक्वेशन दिले ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आणि त्याच्यावरून एबीसी च्या व्हॅल्यू कम्पेअर करायचं आणि फाइंड आउट करायचं. ठीक आहे, हे सिम्पल आहे, हे नोट करून घ्या. नेक्स्ट 5 नंबर, ओके, ह्याला मल्टिप्लाय करून घेतलं तर काय होणार, 3p 6p चा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 5. 6p चा स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतला 3p आणि हे 5 इकडे गेल्यानंतर प्लस होईल. ओके, आता हे जर इकडे लक्षात आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. ठीक आहे, कारण पी ची पॉवर 2 आहे, तर याचं कंपॅरिझन केल्यावर ए 6 आला, बी 3 आला आणि सी किती आला 5. ठीक आहे, या टाइप मध्ये तुम्ही ते सॉल्व करू शकता. 6 नंबर, एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. तर एक्स स्क्वेअर मायनस 9 आणि मायनस 13 इज इक्वल टू 0. आता इथे काय होणार, एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 किती होणार, मायनस 9 मायनस 13 बघा, मायनस 13 किती होणार, 22 होणार. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर ची टर्म आपण 0 ऍड करू शकतो. आता कम्पेअर कर, ए ची व्हॅल्यू 1 आली, बी ची व्हॅल्यू 0 आली आणि सी ची व्हॅल्यू मायनस 22 आली. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू 1 आली, बी ची व्हॅल्यू 0 आली, सी ची व्हॅल्यू मायनस 22 आली आणि ह्याच्यानुसार हे आपण इथे सॉल्व्ह करू शकतो आणि हे तुम्हाला सिम्पली इझिली फाइंड आउट होईल. काय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हा इथे थर्ड क्वेश्चन आपला इथे कम्प्लीट झाला. ठीक आहे, फर्स्ट सेकंड आणि थर्ड सिम्पल क्वेश्चन आहे, हे नोट करून घ्या. ठीक आहे, आपण इथे पुढचं बघूया, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, डिटरमाइन whether the value given against each of the quadratic equation are the रूट्स ऑफ इक्वेशन, म्हणजे ज्या गिव्हन व्हॅल्यू दिल्या त्या रूट्स आहेत का नाही हे चेक करायचं. ठीक आहे,
फर्स्ट एग्जांपल है एक्स स्क्वायर प्लस फोर एक्स माइनस फाइव इज इक्वल टू जीरो, एक्स इज इक्वल टू वन आणि एक्स इज इक्वल टू माइनस वन, ठीक है। एक्स इज इक्वल टू वन आणि एक्स इज इक्वल टू माइनस वन। आता इथे तुम्हाला काय करायचं लक्षात आहे, डिटरमाइन द वेदर गिवन व्हॅल्यू अगेन्स्ट ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स, ओके। जी गिवन जे काही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, ठीक आहे, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, तर ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे हे रूट्स आहेत का नाही हे चेक करायचे, ठीक आहे। तर चेक करण्याचे सिंपल प्रोसिजर आहे, आता हे जे गिवन आहे आन्सर बघा लक्षात आहे कसं लिहायचं, पी ऑफ एक्स इज इक्वल टू हे फर्स्ट लिहायचं, मी आताच सांगितलं होतं रूट्स कधी असतात, जर पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू एकच्या जागी वन पुट करून जर आन्सर झिरो आलं तर हे काय झालं, रूट झालं, ठीक आहे। तर आता इथे फर्स्ट पुट काय करूया, एक्स इज इक्वल टू वन, ह्या दोन व्हॅल्यू दिल्यात ना, एक्स इज इक्वल टू वन, तर एकच्या जागी वन पुट करूया, वन चा स्क्वेअर वन प्लस फोर मायनस फाईव, फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो, ओके। म्हणजे इथे वन पुट करून आन्सर काय आलं, झिरो आलं, त्या देअरफोर एक्स इज इक्वल टू वन इज रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशनचा रूट आहे। आता सेकंड जी व्हॅल्यू दिली आहे ती काय, परत पी ऑफ एक्स इज इक्वल टू लिहा एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह, ओके, आणि एक्स इज इक्वल टू काय पुट करूया, एक्स इज इक्वल टू मायनस वन, एक्स इज इक्वल टू मायनस वन, जर मायनस वन पुट केलं तर मायनस वन चा स्क्वेअर प्लस फोर इंटू मायनस वन मायनस फाईव्ह, वन मायनस फोर मायनस फाईव्ह, इथे होणार नाईन, आन्सर येणार मायनस एट, हे आलं का झिरो, इज नॉट इक्वल टू झिरो, ठीक आहे। त्याच्यामुळे इथे एक्स इज इक्वल टू मायनस वन हा रूट नाहीये, जर आन्सर झिरो आला असता तर तो रूट झाला असता, ठीक आहे। देअरफोर एक्स इज इक्वल टू मायनस वन इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, परत एकदा सांगतो सिंपल काय करायचं, ते हे इक्वेशन आहे याला पी ऑफ एक्स मागायचं, ठीक आहे। इथे दोन रूट दिलेत एक्स इज इक्वल टू वन आणि एक्स इज इक्वल टू मायनस वन, एक्स इज इक्वल टू वन एकच्या जागी पुट करायचं, एक्सच्या जागी जर पुट करून आन्सर जर झिरो आलं तर त्याला काय म्हणायचं, रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, आणि जर आन्सर नॉन झिरो आलं तर नॉट ए रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल देतील, कुठलंही एक्झाम्पल देतील, त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, एक्सच्या जागी तो रिप्लेस करायचा आणि चेक करायचं, व्हॅल्यू झिरो येत असेल तर रूट्स असेल, आणि व्हॅल्यू नॉन झिरो येत असेल तर इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, ह्या टाइप मध्ये तुम्हाला हे चेक करायचं। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। इथे क्वेश्चन नंबर फोर मध्ये सेकंड एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर फोर मध्ये सेकंड एक्झाम्पल टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम इज इक्वल टू झिरो, ओके। हे इक्वेशन आपल्याला इथे दिलंय, हे इक्वेशन आणि एमच्या व्हॅल्यू दिल्या टू आणि फाईव्ह बाय टू, तर मी आता सांगितल्याप्रमाणे आता इथं फंक्शन कोण आहे, एम, p of m is equal to laser 2m square minus 5m, okay, first m ची व्हॅल्यू किती घ्यायची, 2, put हे 2 ही as a root आहे का नाही हे चेक करायचं, मग 2 put केल्यानंतर एट मायनस टेन आन्सर किती येणार, मायनस टू, ओके, पी ऑफ टू चा आन्सर किती येणार, मायनस टू।
तर मायनस टू आलं तर ह्याचं मिनिंग काय झालं, एम इज इक्वल टू टू इज नॉट रूट ऑफ, कारण की मायनस टू आलं ना आन्सर, झिरो आलं तर रूट म्हणतो, ठीक आहे, इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशनचा हा रूट नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट, परत 2m स्क्वेअर मायनस 5m. ठीक आहे, तर इथे m च्या जागी काय पुट करायचंय, m इज इक्वल टू 5/2. ठीक आहे, तर नेक्स्ट 25/4. आता इथे 2 चा भाग जातोय, 25/2 मायनस 25/2 आन्सर किती येणार, 0. ओके, 5/2 पुट करून आन्सर किती आलं, 0. देअरफोर एम इज इक्वल टू 5/2 इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. सॉरी, हे आलंय ना, 0 आलं, सॉरी सॉरी. ओके, इथे आन्सर 0 आलं, त्यामुळे काय म्हणलं जाईल, इज रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. इथे आन्सर हे 0 येते का नाही हे चेक कर, म्हणजे जे गिवन व्हॅल्यू पुट करून आन्सर काय येते हे चेक करायचं. जर आन्सर 0 येत असेल तर त्याला म्हणलं जाईल इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, किंवा आन्सर 0 नसेल तर नॉट ए रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. इथे क्वेश्चन नंबर 4 आपला इथे कम्प्लीट होतो. ठीक आहे, नोट करून घ्या. इफ एक्स इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे आपल्याला इथे एक्स इज रूट ऑफ इक्वेशन, एक्स इज इक्वल टू 3 हा रूट आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये ज्या हे जे की क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये एक व्हॅल्यू के ही अननोन व्हॅल्यू आहे, आणि ती व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर लक्ष द्या, पी ऑफ एक्स इज इक्वल टू त्यांनी काय दिलंय, के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3. ओके, तर एक्स हा रूट आहे, डायरेक्टली म्हणलं एक्स जर रूट असेल तर पी ऑफ एक्स काय असणार आहे, 0. ओके, जर रूट असेल तर पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, 0. ठीक आहे, तर इथं के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. मग आता इथे एक्सच्या जागी 3 पुट कर, नाईन के 30 प्लस 3 27 इज इक्वल टू 0. के इज इक्वल टू काय येणार आहे, 3. ओके, पी ऑफ एक्स हे ह्या टाइप मध्ये आपण इथे सॉल्व करू शकतो. आम्ही डायरेक्टली इकडे आता काय केलंय बघा, इथे हे इक्वेशन दिलंय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये के हा अननोन आहे, हा रूट आहे, म्हणजे रूट म्हणलं की काय असणार आहे कंडिशन, एक्स त्याचं सोल्युशन काय येणार आहे, ज्यावेळेस इथे एक्सच्या जागी 3 पुट करू त्यावेळेस आन्सर हे 0 येणार आहे. ठीक आहे, आन्सर 0 कन्सिडर करून आपण के काढत गेलो, केचा आन्सर किती मिळाला आपल्याला, 3. ओके, खूप सिम्पल क्वेश्चन आहे. हे पुट करून घ्या. सेम क्वेश्चन पुढचा पण आहे, 6 नंबरचा.
वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन फाइंड द वैल्यू ऑफ k. एक्टिविटी दिली आपण ऍक्टिव्हिटीचं जागी डायरेक्ट सोल्युशन करू. ठीक आहे, आता इथे 5m² + 2m + k = 0. ओके, आणि m इज इक्वल टू काय दिले, -7/5, का तर हा रूट आहे. ठीक आहे, काय म्हणलं, इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन. ओके, म्हणजे रूट असेल तर डायरेक्टली आपण इथे पुट करू शकतो, 7/5 चा स्क्वेअर 7/5 + k = 0. ओके, आता इथे किती होणार, 5 × 49/25, इथे येणार -14/5 + k = 0. आता इथे 54 हे येणार, इथं 5 चा भाग जातो ना, 49/5, इथं 14/5 + k = 0. ओके, मग के इक्वल टू -49/5 + 14/5. हे राईट साईडला गेल्यावर साईन चेंज होणार, याचं मायनस होणार आणि याचं प्लस होणार. ठीक आहे, आता इथे -49 + 14/5, -49 आणि +14 किती येणार, 35/5, आणि 35/5 म्हणजे किती, 7. के ची व्हॅल्यू किती आली, 7. ओके, काय केलं इथे, सेम जे क्वेश्चन नंबर 5 मध्ये केलं होतं त्या टाइप मध्येच केलं, जी व्हॅल्यू रूट दिली ती व्हॅल्यू त्याच्या जागी व्हेरिएबलच्या जागी पुट केली आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ठीक आहे, रूट असल्यामुळे इक्वेट टू काय घेतलं, 0 घेतलं. आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. हे नोट करून घ्या, इथे आपला प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट होतोय. हा 6 क्वेश्चन होते प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये, तर पुढच्या लेक्चरला 2.2 बघूया. ठीक आहे.